नमस्कार, माझ्या स्वयंपाकघरात आपले स्वागत। आज आपण एक नाश्त्याचा प्रकार करणार आहोत, अगदी मार्केटसारखा, करायला सोपा आणि कमीत कमी साहित्यात होणारा ढोकळा करणार आहोत। चला तर आपण ढोकळ्याला काय काय साहित्य लागते ते बघूया। हे आपण डाळीचं पीठ घेतलं आहे, हे चाळून घेतलेलं आहे, हे जवळजवळ 120 ग्रॅम आहे। ही वाटी भरून मी पीठ घेतलेलं आहे, 120 ग्रॅम पीठ आहे ते। मी हे गिरणीतनं दळून आणलेलं आहे, विकतचं पीठ घेतलं तरी चालेल। यात आपण आता चमचा भरून सायट्रिक ॲसिड घेऊया। हे मी तुम्हाला प्रमाण नीट सांगते, हा 5 ml चमचा आहे। हे भरून घेतलं तरी चालेल, हा सपाट चमचा घेतला तरी चालेल, हे आणि हे अगदी सारखे आहे। आता हाच चमचा भरून मी मीठ घेतलं आहे, तेवढंच मीठ घेतलेलं आहे, आणि हाच चमचा 3.5 चमचे साखर टाकूया आपण, 2, 3 आणि अर्धा। आता तुमच्याकडे जर सायट्रिक ॲसिड नसेल तर लिंबू टाकलं तरी चालेल, एक मीडियम आकाराचं लिंबू किंवा 3 चमचे लिंबाचा रस टाकला तरी चालेल। आणि ही चिमूटभर हळद, हळद जास्त टाकू नका। तर हे आपण भिजवून घेऊया, थोडं थोडं पाणी टाकून कालवून घेऊ। आपण भज्याचं भिजवतो ना, त्यापेक्षा थोडंसं पातळ करायचं। हे बघा, हे मी छान कालवून घेतले, भज्यापेक्षा थोडंसं पातळ करायचं। मला हे बघा, हे 100 ml पाणी मी टाकलेलं आहे त्यात। त्यानंतर आपण 3 चमचे तेल टाकूया। परत एकदा कालवून घेऊ। हे कालवून घेतले, 1-5 मिनिटासाठी आपण हे झाकून ठेवूया। तोपर्यंत आपण गॅसवर कुकर ठेवला आहे आणि पाणी टाकतो आहे। सफिशियंट पाणी टाका, नाहीतर तो जळू शकतो, कारण आपल्याला 15 मिनटं ठेवायचं आहे आता हे। आणि ह्या पातेल्याला इकडे तेल लावून घेऊ आपण। सगळीकडनं छान लावून घ्या तेल। हे 5 मिनटं आपण भिजत ठेवलं होतं, यात आपण आता सोडा टाकूया। हे बघा, एवढा सोडा टाकायचा। आणि आता हे हलवायचं छान। एका बाजूनेच हलवायचं हे। असं थोडंसं आटून घ्यायचं आणि कुकरमध्ये ठेवायचं। आता आपण 15 मिनटं हाय फ्लेमला वाफवून घेऊया। आपण एकीकडे फोडणी तयार करून घेऊ। 4 चमचे तेल घेतले, मोहरी टाकूया, तडतडली की कढीपत्ता टाकू, लांब चिरलेल्या मिरच्या टाकू, छान तडतडती आता मोहरी।
করিয়ে কেটে पानी का थोड़ा सा मीठ का चाहिए, चम्मच भर मीठ का चाहिए, चवी पुरती थोड़ी सी साखर। साखर विरघळली आपण गॅस बंद करूया, तुम्ही गार करून घेऊ फोडणी। आपण आता 15 मिनट हाय फ्लेमला आणि 5 मिनट लो फ्लेमला गॅस चालू ठेवलेला होता, आता आपण पूर्ण 20 मिनटं झालेली आहे, गॅस बंद करू आणि हा लगेच उघडू नका, एक 10 मिनटं जाऊ देत मग उघडूयात आपण। चला तर बघूया आपण कसा झाला आहे ते। वा, हा आता गार करायला ठेवूया आपण। आई गार करू आणि हे फोडणी पण गार करू, थोडा गार झाल्यानंतर मग छान तुकडे पडतील त्याचे। गार झाला बघा ढोकळा, आपण काढूया आता कडेकडेने त्याला मोकळा करू, गरम असताना काढू नका पण तो निघणार नाही। बघा कसं मस्त जाळीदार ढोकळा झालाय, आता आपण तुकडे करूया। तुम्ही बघू शकता किती छान जाळी पडली आहे, दाखवते तुम्हाला। बघूया आता आपण हे बघा किती मस्त झालं आहे, छान जाळी पडली आहे की नाही। आपण आता याच्यावर फोडणी टाकूया, सगळीकडे छान पसरून टाक। थोडी कोथिंबीर टाकूया, खाण्यासाठी तयार आहे आपला ढोकळा। आपला ढोकळा तयार आहे, आपण सोड्याच्याऐवजी इनो टाकलं तरी चालेल। आपणही ह्या कमी साहित्यात होणारा झटपट होणारा ढोकळा नक्की करून बघा, खाऊन बघा आणि आपल्या प्रतिक्रिया मला नक्की कळवा। माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।